पवार आहेत आणि एकीकडे अमरावती हिंसाचाराचं वातावरण. शरद पवार साहेब कोणत्या तोंडाने विदर्भाच्या दौऱ्यावर आले हे कळत नाही. शेतकऱ्यांच्या वाढलेल्या आत्महत्या या काळात झालेल्या आहेत. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी काय अजूनही कोणतीही मदत देण्यात आली नाही. कापसाची बोंडळी असो, संत्राची फळगळ असो, सोयाबीनचे पैसे मिळाले नाही, विम्याचे पैसे मिळाले नाही, कापसा धानाचा बोनस अजूनपर्यंत जाहीर झाला नाही. आणि त्यावरही सगळ्यात महत्वाचं की अमरावतीमध्ये 12 तारखेला 40,000 मुस्लिमांनी एकत्र येऊन जो नंगानाच केला, लोकांना मारलं, दुकानं लुटले, त्याचीही या राष्ट्रवादी काँग्रेसचे गृहमंत्री असलेल्या खात्याला कोणतीही कल्पना आलेली नाही. आणि आज अमरावतीमध्ये असंतोष आहे आणि म्हणून शरद पवार साहेबांनी अमरावतीमध्ये तर पाऊलच ठेवू नये, कारण त्यांना या असंतोषाला समोर जावं लागेल. विदर्भातही फिरताना शरद पवार साहेबांनी लक्षात ठेवावं की शेतकरी नागरिक तुम्हाला या सर्व गोष्टीचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.